विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अन्निक निरूपणाचं निरूपण रोजचं अन्निक कसं असावं याबद्दलचं आपण गेले काही दिवस निरूपण ऐकत होतो। आणि आचार जो धर्म आहे हा जर आचाराला सुरुवात जर केली तर आपला जो रोजचं जे काम आहे मी आम्ही हे संसारासाठी जे काय करत आहोत हे करूच शकणार नाही। नोकरी करतोय धंदा करतोय जे काही आपल्याला कार्य करायचे ते आम्ही करूच शकणार नाही। संपूर्ण दिवसभर नुसतं आचरणातच करत बसावं लागेल असं मनामध्ये शंका निर्माण होईल। पण जो भक्त जो आहे हा भक्त ह्या आचरणाने करायचा विचार जरी केला असं आचरण आपण करावं की त्याच्याकडनं ते कार्य व्हायला सुरुवात होते। हा मी माझा स्वानुभव सांगतोय। मीही आपल्यासारखा संसारी माणूस आहे पण स्वामी महाराज जे काही माझ्याकडनं कार्य करून घेत आहेत त्याच्यावर भगवंत म्हणजे स्वामी महाराज संतुष्ट आहेत असं मी समजतो। आणि त्यामुळेच मी आज हे निरूपण करू शकतोय। म्हणजे असं मी आचरण करायलाच पाहिजे का असं आचरण केल्यानंतरच माझं सगळं काही चांगलं होईल का? पण भक्तिभाव जर तुमचा चांगला असेल तर तरुण जातो। पण असं आचरण जर केलं असं जर कर्म जर असेल तर नक्कीच मुक्ती मिळेल असं स्वामी महाराज या ग्रंथामध्ये सांगत आहेत। कारण आपण केलेलं जे सगळं आहे ते इथेच राहणार आहे, घर इकडेच राहणार आहे, धन इथेच राहणार आहे, आपले कमवलेले जे पैसे जे आहेत हे बँकेतले बँकेतच राहतील, पाठीमागे खातील सुद्धा काही माणसं। आपले जे बंधू बांधव आहेत हे आपल्याला स्मशानापर्यंत येतील सोडायला, तिथेवर ठेवतील आणि तिथलंच परत येतील। त्यानंतर आपले पाळलेले पशुपक्षी जे आहेत हे गोठ्यामध्येच राहतील। आपली भार्या पत्नी ती सुद्धा आहे हे दरवाजापर्यंत सोडायला येईल। सांगायचं कारण आपण केलेलं जे कर्म जे आहे हे आपल्या बरोबर येणार आहे की हा असा होता हो हा तसा होता हो काय आचरण करत होता हो आणि त्या आचरणामुळे पाठीमागच्या मंडळींना जे आपल्या पाठी राहणार आहेत त्यांना त्याचं आचरण करायला बुद्धी निर्माण होईल। म्हणून आचारो परम धर्म हा असं म्हणाले। म्हणजे सर्व काम सोडून आपण आचरत करत बसा असं काही नाही, पण आपला जो भक्तिभाव करतोय भक्तिभावाने की देवाची जी पूजा अर्चा करतोय वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करतोय हे सुद्धा एक प्रकारचा आचारातलाच भाग आहे। कारण संसारी माणसाला जमणार नाही पण वेळ काढला तर आज असे अनेक मंडळी अशी आहेत की सकाळी लवकर उठून कामावर जायचं आहे पण तरीसुद्धा त्याच्या आधी अगोदर उठतात आणि आपले नित्य कर्म करतात आणि मगच कामावर जातात। आता माध्यान्ह संध्या होणार नाही, सायन संध्या होणार नाही, कारण आपण घराला घरी यायलाच 10 वाजतात। मग त्यावेळी आल्यानंतर सुद्धा तुमचं जर आण्विक तुम्हाला जर करायचं असेल तर केलेलं चालतं असं स्वामी महाराजांनी त्यांच्या आण्विकात म्हटलेलं आहे। पण ते करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, संपूर्ण दिनक्रम जो आहे तो करावं आणि असं केल्यामुळे रात्री झोपताना शांत झोप लागते। का लागते? तर भगवंताच्या कृपेमुळेच हे सगळं काही घडून आलेलं आहे। हा असा भक्तिभाव जरी आपल्या मनामध्ये निर्माण झाला तरी सुद्धा ही स्वामी महाराजांचीच कृपा आहे असं समजायला हरकत नाही। सिद्ध स्वामी नामधारकाला कथाभाग सांगतायत की त्या ब्राह्मणाने विचारलेला आचार धर्म स्वामी महाराजांनी सांगितला। मला एक गाणगापुरातला प्रसंग आठवतोय। नामधारका गाणगापूर पासून जवळच असलेल्या एका गावामध्ये एक भास्कर नामक ब्राह्मण राहत होता। आता ही गाणगापुरातली येणारी गर्दी बघून इतरांनाही वाटायचं की आपण या गावी जावं, काही मिळालं तर काम धंदा करावा। त्यामुळे हा बाजूच्या गावातला जो भास्कर ब्राह्मण जो आहे हा आपल्या गावातून या इथे यायला निघालेला आहे। कशासाठी? तर काही आपल्याला तिथे काम मिळालं तर तिथे काम करता येईल, दक्षिणा मिळेल, अन्न भोजन म्हणजे तिथे गेल्यानंतर कुणाकडे जर ब्राह्मण भोजनाला जायचं असेल तर ती माझी व्यवस्था होईल। कारण ह्या इथे ज्या गावात तो राहतोय त्या तिथे काही त्याला काम मिळत नाहीये आणि हा गाणगापुरामध्ये आलेला आहे। 3 दिवसाचा पुरेल एवढं अन्न बरोबर त्यांनी घेतलेलं आहे
किंवा तीन माणसाला पुरेल एवढं त्याने अन्न बरोबर घेतलं, काय जाणो तिथे गेल्यानंतर मला काम नाही मिळालं तर. जो जाण्या येण्याचा वेळ आहे त्या वेळेमध्ये पुरेल एवढं त्याने अन्न घेतलेलं आहे. आणि हा भास्कर ब्राह्मण जो आहे हा गाणगापुरामध्ये आलेला आहे. आता हा जो ब्राह्मण जो आहे भास्कर भटजी ह्या इथे आलेला आहे आणि पहिल्या दिवसापासून त्याला इथे कामं मिळायला सुरुवात झालेली आहे. काय आज ह्याच्याकडे भोजनाला, आज त्याच्याकडे भोजनाला, आज त्याच्याकडे या कामाला, उद्या यज्ञ आगादी कर्माला, कारण हे यज्ञकर्म शिकलेला आहे. प्रकार असा झाला की त्या तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या बद्दलची ज्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली की तिथे बघतोय की बाहेरची मंडळी येत आहेत आणि अन्नदान करतायत, आपल्या घरामध्ये कधी अन्नदान झालेलं नाहीये आणि मलाही अन्नदान करावं असं वाटतंय, पण माझ्याकडे तर फक्त तीन माणसांना पुरेल किंवा तीन वेळेला पुरेल एवढंच माझ्याकडे आहे, आता मी काय करू असा विचार चाललेला आहे. 10 दिवस झाले 15 दिवस झाले महिना झाला कणवटीला पैसा यायला लागलेला आहे आणि जेवणाचा तर काय प्रश्नच नाही, दोन वेळेचं भोजन हे मिळतच आहे. कारण सकाळी काय दुपारचं भोजन आहे, रात्री फलाहार झाला तरी चालेल, पूजेतली फळं मिळालेली आहेत, फलाहार करून झोपायचं. आणि आता इथे 3 महिने झाल्यानंतर याला असं वाटतंय की आपणही स्वामी महाराजांना सांगायचं की आमच्याकडे मला आपल्याला भिक्षा द्यावीशी वाटते. आणि स्वामी महाराजांना भिक्षा द्यायची म्हणजे त्यांच्याबरोबर असलेले शिष्य आणि बाकीच्या मंडळींना भोजन महाप्रसाद द्यायचा आहे, पण म्हणतो मी कसं काय देऊ शकणार. आणि एक दिवस असा येतो की त्याच्यातली मनातली भावना जी आहे सद्गुरुनाथ महाराज ओळखतात आणि त्या भास्कर भटजीला बोलवून घेतात. ओ गुरुजी, आपल्या मनामध्ये ह्या इथे भिक्षा करायची विचार आहे, त्या आज कुणाची जरी भिक्षा आली ना तरी ती सोडून आम्ही आपली भिक्षा घेणार आहोत, तेव्हा आपली भिक्षा तयार ठेवावी. आणि याला अतिशय आनंद झाला की स्वामी महाराजांनी समोरून मला माझ्या मनातलं जे आहे ते ओळखलं आणि भिक्षेला सांगितलं की मी आज आपल्याकडली भिक्षा घेणार आहे आणि या सगळ्यांना आपण भिक्षेला बोलवा. स्वामी महाराजांनी विनम्र भावाने शरण गेलेलं आहे आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेऊन इकडे अन्न शिजवायला सुरू केलेलं आहे. आता गावातली मंडळी म्हणायला लागली, भास्कर भटजी अहो तुमच्याकडे तिघांपुरता सीधा आहे, सगळ्यांना मिळेल की नाही की प्रत्येकाला एक एक कण तुम्ही देणार. आता ही बाकीची मंडळी सुद्धा विचार करायला लागली, कारण रोज बाहेरचं भोजन खायची सवय झालेली, आज घरात जेवण करायला लागणार असं वाटतंय, म्हणून घरात सांगून ठेवलं सगळ्यांनी की आज काय खरं नाहीये, आज आपल्या घरामध्ये भोजनाची तयारी ठेवा. स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आज भास्कर भटजी जो आहे हा गावामध्ये सगळ्यांना सांगायला गेला. स्वामी महाराजांनी सांगितलं की आज तुमचा प्रसाद आहे ना, त्या सगळ्यांना तुम्ही सांगा की प्रसादाला आमच्या इथे या. आणि गावामध्ये सर्वांना जाऊन सांगून आलेला आहे की आज आमची भिक्षा आहे, त्या सर्वांनी प्रसादाला यावं. काय तुमचा जसा भाव असेल, तुमची जशी भक्ती असेल, त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं. ह्या इथे मला एक कथाभाग आठवतो नाथांच्या आयुष्यामधला. स्वामी महाराज प्रवचन करायचे, नाथ महाराज प्रवचन करायचे आणि त्या प्रवचनात सांगायचं हा जो आपला मालक चालक पालक अनंत गुरु ब्रह्मांड नायक जो आहे ना, हा सगळ्यांच्या मनातलं ओळखत असतो. आपल्याला जे काय हवं असेल ना तर ह्या ब्रह्मांड नायकाकडे मागा तर तुम्हाला सगळं काही मिळेल. आणि त्या तिथे एक बाई आलेली असते आणि तिच्या मनामध्ये असं की खरंच हा मला देईल का हो, खरंच मला हा देईल. आणि त्या दिवशी ती असा त्या तिथे संकल्प करते, भगवंता परमात्मा जगत पालक परमात्मा माझ्या घरामध्ये मूल नाही आहे, मला जर मुलगा झाला ना तर मी सहस्र भोजन देईन. कारण नाथांच्या इथे रोज अन्नदान चालायचं आणि त्याशी म्हणते की एक दिवस मी ह्या इथे नाथांना सांगेन की माझ्यातर्फे सहस्र भोजन मी इथे देईन. हिने हा संकल्प केलेला आहे आणि सद्गुरुनाथ महाराजांच्या कृपेने म्हणा भगवंताच्या कृपेने म्हणा हिला मुलगा झालेला आहे. पण काय आहे, संकल्प करताना मनुष्य संकल्प करतो, विचारात घेत नाही की माझी तेवढी परिस्थिती आहे की नाही, पण असं वाटत असतं आपण हे करावं ते करावं असं करावं तसं करावं आणि पटकन म्हणतो की मी सहस्र भोजन देईन असे ती बोललेली असते. पण ही काही सहस्र भोजन देऊ शकत नाही कारण बिचारी गरीब आहे, जी परिस्थिती होती त्याच्याही पेक्षा खालावलेली आहे.
की त्यावेळी तिला असं वाटलं असेल की आत्ताकडे आपल्याकडे एवढे पैसे आहेत, आपण याच्यातून सहस्र भोजन देऊ शकू. पण परिस्थिती बदललेली होती, सहस्र भोजन काही देऊ शकत नव्हती. ते म्हणाले की आपण जरी संकल्प केला असेल तरी आपले नाथ महाराज दयाळू आहेत, त्यांनाच जाऊन सांगूया, म्हणजे ते काही त्याच्यावर उपाय सांगतील. आणि नाथ महाराज बसलेले आहेत आणि तेथे येते आणि आपलं जे बाळ जे आहे हे त्यांच्यासमोर ठेवते आणि नाथांना सांगते हा घ्या आपला प्रसाद. नाथ म्हणतात आम्ही काय असं, त्याने आपण सांगितलं होतं ना की भगवंताकडे मागून घ्या की तो तुला सगळं काही देईल, त्याप्रमाणे त्याच्या आशीर्वादानं, तुमच्या आशीर्वादानं, त्याच्या कृपेनं हा बालक जन्माला आलेला आहे. पण त्यावेळेला मी एक संकल्प केला होता. काय केला होता? की मी सहस्त्र भोजन करेन, पण आजच्या परिस्थितीला मी करू शकत नाहीये, ते माझ्याकडनं राहू नये म्हणून मी आपल्याकडे अनन्य भावाने शरण आले, आपणच सांगावं. आणि त्या तिथे हरिभट बसलेले होते. मग असला संकल्प करता येत नसेल, आपण फेरता येत नसेल, असला संकल्प करावाच का? नाथ महाराज हरीला म्हणाले, ह्या माणसांना कळत नाही, आपण मोठी माणसं, आपणच सावरून नाही घ्यायचं तर कुणी सावरून घ्यायचं? काय हरकत नाही भाई, तुम्ही एक काम करा, उद्या सुखासिदा घेऊन या आणि आम्हाला द्या, आम्ही जेवलो ना, आम्ही तृप्त झालो म्हणजे बरं ना. हा हा, पण काय करा माहिती का, उद्या सुखासिदा आणाल ना तो तुम्ही इथे येऊन करत बसे नाही, आमचा हरीच करणार आहे हा सर्व, तेव्हा तुम्ही इथे यायचं आणि नामस्मरण करत बसायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई शिदा आपल्याकडनं असते ते घेऊन येते. हरिभट्ट टेंबे आहेत. हा जो हरी जो आहे हा रागावलेला आहे. काय सहस्र भोजन करायला सांगितलं तिने, त्याला करायला सांगायचं, ते हे सांगतात की मला एकट्यालाच भोजन दे. आणि याला भोजन करायला सांगितलेलं आहे आणि इकडे अन्न शिजवायला सुरुवात केलेली आहे. अन्न शिजवून झालेलं आहे आणि पत्रावळी मांडलेली आहे. पत्रावळी मांडायला आपण पत्रावळी मांडू नका, आमचा हरीच पत्रावळी मांडणार आहे. आणि हरीला सांगितलं पत्रावळ तू मग आपण नुसतं बसा, नामस्मरण करत बसा. हरीने पत्रावळ लावलेली, पाठ मांडलेला आहे आणि जे काय भोजन केलं होतं, शिजवलेलं होतं ते हरीने देऊन वाढलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, भगवंताचं नाम घेऊन नाथ महाराज जेवायला बसलेले आहेत. भोजन समाप्त होतं, ती बाई म्हणते चला आता कमीत कमी मला पत्रावळी जरी उचलायला मिळेल. नाथ म्हणतात नाही 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 हे सुद्धा काम आज आमचा हरीच करणार आहे. हरीला तितके चीड चीड येत चालले, इतकी चीड येत चालले की हा काय प्रकार चाललाय, पण वडिलांच्या पुढे काय बोलायचं. आणि नाथ महाराज पाठ करून बसतात. हा हरी जो आहे हा पत्रावळ उचलायला जातो. एक पत्रावळ उचलतो तो म्हणतो खाली दुसरी लागली असेल, खाली बघतो दुसरी चिकटलेली आहे, म्हणून ती उचलायला जातो. त्याच्या खाली आणखीन एक, तीन, चार, पाच, सहा, सात, मोजून हजार पत्रावळे. फक्त त्यालाच कळतंय की काय आहे की हजार पत्रावळी झाल्या आणि तो तिथेच नमतो. आणि मग त्यांना कळतं की आपल्या वडिलांची जी काय शक्ती आहे तिथेच तो नतमस्तक होतो. सांगायचं कारण, तिचे भाव जे होते ते भाव हे नाथांना माहिती होते आणि त्या परमात्म्यांनी जाणले होते. आणि त्यावेळी तिची सहस्र भोजनाची जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली होती. हरिभट्टाच्या इथे काय मनामध्ये संशय होता की माझे पिताश्री जेवले म्हणजे सहस्र भोजन होईल का? पण एक सांगतो, गावंडी सहस्र ब्राह्मण, पुण्यक्षेत्रीचा एक, पुण्यक्षेत्रीचा एकच जर ब्राह्मण जेवला तर गावंडी सहस्र ब्राह्मण जेवल्याचं पुण्य लाभतं. पुण्यक्षेत्रीचे सहस्र एक संन्यासी जेवल्याचं पुण्य लाभतं. त्यानंतर संन्यासी सहस्र संन्यासी जेवले, एक परमहंस जेवल्याचं सांगायचं कारण. पण ह्याच्या पुढे जर गेला तर एक नामस्मरण करणारा जर आपण घेतला, त्याला जर भोजन दिलं तर दशसहस्र नाही परमहंस त्याच्याहीपेक्षा जास्त जेवल्याचं पुण्य लाभतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. सांगायचं कारण, हा जो भास्कर जो आहे या इथे भोजन घेऊन आलेला आहे. आपल्याकडनं जे तयार केलेलं जे पक्वान्न जे आहे त्यांनी जे काय केलेलं आहे, आपला जो जे काही सामान आणलं होतं त्याच्यापासून तयार केलेलं जे भोजन होतं ते घेऊन आलेला आहे. आणि महाराज जे सांगतो की मी आपल्या भिक्षेसाठी आलेलो आहे. महाराजाने ते जे काही पात्र होती ती ठेवायला सांगितली त्या तिथे आणि त्याच्यावर आपली छाटी टाकलेली आहे. आणि म्हणाले हरकत नाही, सगळ्यांना बोलून घेतले ना, स्वामी महाराजांचं पान वाढलेलं आहे, सगळे ब्राह्मण मंडळी जेवायला बसलेले आहेत, हसतायत की ह्याने तीन माणसाचं भोजन होईल एवढं केलं नाही, आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं आहे, तीन भांड्यांमध्येच आहे आणि आता काय करायचं. भास्कर भटजीला
स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांना तो वाढायला की स्वामी महाराज वर्णन करतायत, त्या हास्य करती लोक गुरु करविती पाक म्हणती सांग सर्व लोक तो सांगे सर्वा भोजना, ते त्याचा बोल असती कण वाटेन ये म्हणती ते तो सांगे गुरुप्रती बोलविती त्या सर्वा। कारण यांनी सांगितलं गुरु महाराजांना की ते एक एक कंट्री येईल का असं विचारतायत, त्यामुळे गुरु महाराजांनी सांगितलं की सगळ्यांना बोलून घे। निरंकारी तो ब्राह्मण करीपाक सन करीपाक गुरु वस्त्रे झाकवून नेऊन वाढविती, द्विज रुजयिष्ट जेविती थोर सान सर्व येती 4000 झाले मिती ते जेविती आकंठ। आता ह्या इथे पानं वाढायला सुरुवात केलेली आहे आणि त्या भांड्यामधून अन्न वाढायला सुरुवात झालेली आहे। एक नवे, दोन नवे, तीन नवे, 100 नवे, सहस्त्र, 4 सहस्त्र माणसं त्या याच्यातून जेवलेली आहेत। त्या पात्रामधून लोक विचार करत बसले की हा काय प्रकार आहे, पण सद्गुरुनाथांच्या पुढे जाऊन कोण विचारणार, कोण त्यांना माहिती होतं की हा काय चमत्कार, हा सर्व स्वामी महाराजांचा आहे। त्यानंतर भास्कर भटजीला बोलवलं, म्हणाले की इथे नाही, चला गावाच्या बाहेर राहणारी जी मंडळी आहे जी इथे आली नाही त्यांनाही तू जाऊन सर्वांना देऊन ये। आणि त्याप्रमाणे सर्व गावातल्या मंडळींना नेऊन त्यांनी भोजन दिलेलं आहे। अन्न दिले सर्व जातीला चांदाळ आणि स्वकाकाला, तरी तोटा नाही आला जेवी वेळा गुरुने विप्रा। अहो सगळ्या बाहेरच्या जिकडे 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 कुणीकडे देण्यासारखं होतं तिथे सगळीकडे दिलेलं आहे। चांदाळापासून कुत्री आहेत, कावळे आहेत, पक्षी आहेत, सर्व जाती जमातींना ते अन्न त्यांनी पुरवलेलं आहे। अन्न संपेना ते जळी जलचरा दे त्यावेळी झाली ख्याती भूमंडळी वर त्यावेळी देती विप्रा। आता जेवण सगळ्यांचं जेवण झालं ना, नाही म्हणाले अजून वाढणारी जी मंडळी होती आणि आम्ही मंडळी आहेत की बाकी आहेत, मला तर आपणही जेवून घ्या। आणि सगळी मंडळी जेवायला बसलेली आहेत, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा उरलेलं आहे। तेव्हा स्वामी महाराजांनी छाटी काढून घेतली आणि बघितलं तर सकाळी जो केलेला जेवढा स्वयंपाक होता तेवढाच अजून राहिलेला आहे। आणि मग स्वामी महाराजांनी सांगितलं की हे स्वा जो स्वयंपाक जो काय राहिलेला आहे हा तुम्ही घेऊन जा, अमराजा भीमा अमराजा संगम जो आहे त्या संगमावर नेऊन नदीमध्ये जे जलचर आहेत त्यांना राहिले त्यांच्यासाठी द्या। आणि त्याप्रमाणे भास्कर भटजी जो आहे हा त्या तिथे नदीवर गेलेला आहे, संगमावर गेलेला आहे आणि जलचरांच्या पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे त्या तिथे। सांगायचं कारण स्वामी महाराज असं म्हणताय तिथे, हर्षुण्या वदती लोक तिघा पुरता होता पाक, जीविले हे अमित लोक हे कौतुक दुसरे आई। की एवढं कशामुळे होऊ शकलं की भास्कर भटजीच्या मनामध्ये असलेलं जे प्रेम आहे, भक्ती आहे, ती बघून स्वामी महाराजांनी विचार केला की आपण लोकांसमोर चमत्कार करून दाखवूया। पण हे चमत्कार नसतात, ही सत्य परिस्थिती आहे। जर तुमच्या मनामध्ये असा काही संकल्प असेल तर ते पुरे होऊ शकतात। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा जयंती उत्सव आम्ही आमच्या वसई मुक्कामी करतो। ऋग्वेद संहिता स्वाकार हा वसईमध्ये झालेला आहे। गोकर्ण, पुणा, रत्नागिरी विविध ठिकाणचे वैदिक ब्राह्मण आलेले आहेत आणि आमच्या वसई मुक्कामी हा ऋग्वेद संहिता स्वाकार झाला। का झाला तर आम्हाला वाटला म्हणून नाही, की स्वामी महाराजांना जे आवडतं ते आम्ही करतोय आहोत। त्याचप्रमाणे तो जो काही कार्यक्रम झाला जो आज गाणगापुरामध्ये ह्या भास्कर भटजीच्या हस्ते झाला, का झाला तर ते स्वामी महाराजांना आवडत होतं, त्याची भक्ती जी होती त्याला आवडत होती। आणि अशी भक्ती आपल्या ठिकाणी दृढ व्हावी म्हणून हे गुरुचरित्राचं श्रवण करावं। नुसत्या श्रवणाने सुद्धा आपल्या मनामध्ये अशी भक्ती निर्माण होईल असा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये जे जे काही अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायाचं विशिष्ट प्रकारचं फल आहे। त्याप्रमाणे हा जो 38वा अध्याय जो आहे हा जर नित्य पठनामध्ये जर आपल्या असेल तर अन्न वस्त्राला कधीही कमी पडणार नाही, दारिद्र्यामध्ये आपण कधी राहणार नाही असं याचं फळ आहे। आपल्याला असं वाटत असेल की अन्न वस्त्र निवारा हा आपल्याला कमी पडू नये तर नित्य पठनामध्ये हा 38वा अध्याय जरूर घ्यावा। आणि त्यापासून स्वामी महाराजांनी सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथामध्ये ह्या येथे फक्त 9 ओव्यांमध्ये हा आपला अध्याय संपवलेला आहे। अन्नपूर्ती करण्याचं नाम, अन्नपूर्ती केलेली आहे भास्कराच्या ठिकाणी मनातली असा हा अध्याय ह्या इथे संपलेला आहे। आत्तापर्यंत 513 ओव्या ह्या इथे झालेल्या आहेत। ज्याप्रमाणे भास्कर भटजीच्या मनातली इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केली त्याप्रमाणे
आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराजांच्या ठिकाणी दृढ श्रद्धा ठेवून त्यांचं नामस्मरण करून त्यांच्या ठिकाणी आपला भाव एक रूपाने आणून आपलं नित्य जे आचरण जे आहे नित्य कर्म आहे हे करत राहावं आणि भगवंताचं नामस्मरण करत राहावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनंत कुल ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरुराज श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.